लोकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे आरोग्य कर्मचारीच द रियल हिरो. डॉक्टरांना देवदूत म्हटले जाते. जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. देव आणि देवाची देवळं बंद झाली, पण ज्याला देवाचा दूत म्हटले ते देवदूतच खऱ्या अर्थाने आज लोकांचे देव झालेत. कोरोनाच्या संकटामुळे आज डॉक्टर मंडळी देवापेक्षा मोठी वाटू लागली आहेत. कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे. घरातलाच एखादा माणूस खोकला तर त्याच्याकडे घरातली माणसंच संशयाने पाहतात. पण अशा परिस्थितीत खानापूर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यांच्याकडे कुठलीही सुरक्षेची साधनं नाहीत. विटे शहरात 22 आणि तालुक्यात 32 संशयित आहेत. संशयित म्हणजे जे परदेशातून आले आहेत असे लोक. हे लोक होम क्वारंटाईन केलेले आहेत. डॉक्टर अविनाश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली विटा ग्रामीण रुग्णालयाच्या 5 टीम या 22 लोकांची रोज काळजी घेत आहेत. या प्रत्येक टीममध्ये जवळजवळ 4 ते 5 लोक आहेत. म्हणजे साधारण 20 कर्मचारी होम क्वारंटाईन केलेल्या संशयितांची देखरेख करत आहेत. या लोकांच्याकडे जाऊन त्यांची माहिती घेत होम क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या जवळ त्यांचे कुटुंबीय यायला तयार नाहीत. पण अशा स्थितीत हे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तिथे जात आहेत, त्यांची तपासणी करत आहेत. यातल्या काहींना घरातल्या लोकांच्या विरोधालाही सामोरं जावं लागते. पण घरच्यांचा विरोध डावलून समाजाची उपेक्षा सहन करत ही मंडळी आपलं कर्तव्य निभावते आहेत. खऱ्या अर्थाने हे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीच रियल हिरो आहेत. समाजातले खरेखुरे नायक आहेत. ही मंडळी स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करतायत. त्यांना मनापासून सलाम, मानाचा सलाम, मानाचा सलाम. आपल्या विटा शहरामध्ये सध्या 22 होम क्वारंटाईन लोक आहेत. त्या सर्वांना आता आपल्या ग्रामीण रुग्णालयातर्फे सर्वांना होम विजिट्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्या 5 पथकं कार्यान्वित आहेत. त्यामध्ये 2 पथक जे आहेत ते रेग्युलर बेसिसवर होम विजिट करतात. त्यामधले 2 आहेत ते इमर्जन्सी पथक आहेत, जे सकाळी आणि रात्री अशी कार्यरत असतात. आणि 1 पथक आहे ते RH लेवलवर कार्यान्वित ठेवलेलं आहे. त्यातली जी 2 पथकं आहेत ते दिवसभरामध्ये जे होम क्वारंटाईन ठेवलेले लोक आहेत त्यांना व्हिजिट करत असतात. जे 22 परदेशस्थ लोक आपल्या शहरामध्ये आलेले आहेत त्यांना होम क्वारंटाईन ठेवलेलं आहे. तर त्यांना कशी काळजी घ्यावी, काय काळजी घ्यावी, त्यांना दिवसभरात काय त्रास होतो आहे का, ताप आहे का, सर्दी आहे का, खोकला आहे का, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये इतिहासामध्ये विचारल्या जातात. ते विचारतानासुद्धा आम्ही स्वतःची काळजी म्हणून साधारण 1 मीटरचं अंतर किंवा 3 फुटापेक्षा जास्त आम्ही अंतर ठेवून ते विचारत असतो आहे. जर खरंच त्यांना काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचं आम्ही निरसन करतो. अजून सध्या तरी विटे शहरामध्ये जे 22 परदेशस्थ लोक आपल्या शहरामध्ये आहेत, जे तिकडून आले परदेशामधून आलेले आहेत, सध्या तरी त्यांना कोणताही त्रास नाही आहे आणि त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे. होम क्वारंटाईन याचा अर्थ ते घरामध्येच राहतात. तर ते लोक आपल्या समाजासाठी कुठंही त्यांचा काही धोका नाही आहे. त्यामुळे त्यांना लोकांनी त्यांच्याकडे जास्त म्हणजे संशयित नजरेनं बघू नये. पण जे होम क्वारंटाईन लोक आहेत त्यांना मी आम्ही सांगत असतो की तुम्ही घरातून कुठेही बाहेर जाऊ नका. आणि 100% सध्या ते आम्हाला साथ देत आहेत की ते घरातून कुठेही बाहेर जात नाही. यामध्ये आम्हाला आमचे जे वरिष्ठ आहेत ते मदत करतात. जे रुग्णालयाचे अधीक्षक आहेत डॉक्टर अविनाश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सध्या काम करतो आहे. यामध्ये आत्ता ही आमची टीम संध्याकाळची टीम आहे, ती सध्या काम करत आहे. घरच्यांकडून आम्हाला सांगितलं जातं की स्वतःची काळजी घ्या, सजग राहावा आणि सुरक्षित राहून तुम्ही पेशंटना बघा. घरच्यांना थोडी भीती वाटत असते पण खरं तर घरच्यांची पूर्ण आम्हाला सहाय्य आहे, सपोर्ट आहे की तुम्ही या कार्याला म्हणजे आमच्या कार्याला त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. घरी गेल्यानंतर फक्त आम्ही ही काळजी घेतो की गेल्या पूर्ण हातपाय गरम पाण्यानं धुणे, सगळे कपडे धुवायला टाकणे, त्याच्यानंतर सॅनिटायझरचा वापर करणे, डेटॉलचा वापर करणे, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सुरक्षित हे करून म्हणजे सुरक्षितता बाळगून आम्ही ह्या व्हिजिट्स देत असतो. मी सोळसे एस एम आरोग्य सहाय्यक ग्रामीण रुग्णालय विटा शहर. आत्ताच 5 पथक आपल्या विटा शहरामध्ये कार्यरत आहेत. या दररोजच्या दररोज 22
होम क्वारंटाईन नागरिकांना आपण व्हिजिट देतोय आणि या क्वारंटाईन पेशंटचे रोजच्या रोज ऑनलाईन रिपोर्टिंग तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे रोजच्या रोज रिपोर्टिंग करत आहोत आणि हे रिपोर्टिंग रोजच्या रोज डिस्ट्रिक्ट लेवलला ते एकत्रीकरण होऊन राज्यस्तरीयला रिपोर्टिंग होत आहे आणि हे करत असताना आपण विटा शहरातील नागरिकांनी आपण कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि घाबरून जाऊ नये. आपण कोरोनावर निश्चितच मात करणार आहोत आणि या रोगापासून बचाव करण्यासाठी आपण आपलं ग्रामीण रुग्णालय हे सक्षम आहे असं मी 1600 SM आरोग्य सहाय्यक विटा शहर मी विनंती करतो. नाही, खरं तर आपल्या समाजाला हे सांगू इच्छितो की जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत किंवा आरोग्य सहाय्यक जे आरोग्य विभागात काम करतात अशा लोकांना तुम्ही आत्ताच्या परिस्थितीत सहाय्य केलं पाहिजे, कारण हे लोक सध्या त्या फील्डवर नक्की काम करत आहेत. बाकीचे लोक घरात राहून देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे लोक खरं तर फील्डवर जाऊन काम करत आहेत. अशा वेळी त्यांना साथ द्यायचं सोडून तुम्ही घरामध्ये राहू नका किंवा भाड्याच्या घरात आहे तर बाहेर जावा असा तुम्ही प्रयत्न नक्की करू नका. अशी माणुसकी कुणी सोडू नये अशी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे. जे ह्याच्यामध्ये म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये लोक काम करत आहेत तर अशांना तुम्ही घरामधून रेंटच्या घरामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. मी सुनीता शिंदे ग्रामीण रुग्णालय विटा येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. आमच्या टीममधून सर्वजणच आम्ही दररोज पेशंटना व्हिजिट देतो. त्यामध्ये पेशंटचं पण सहकार्य मिळतं आणि घरी गेल्यानंतर आम्हाला जास्त घरच्यांची पण काळजी वाटते. घरच्यापासून आम्ही सुरक्षितता बाळगण्याचा प्रयत्न करतो. स्वच्छता वगैरे सगळं ठेवून हँडवॉशचा डेटॉलचा यूज वगैरे करतो सगळं. तरी देखील मुलांना वाटतं ना आपली आई बाहेर गेले. त्यांनाही वाटतं की आपल्या आईची काळजी. आपण आपली आई बाहेर जाते परंतु एक प्रकारची सेवा करते त्यामुळे त्यांना पण आनंदच मिळतो. कोरोनाच्या भीतीनं सगळी मंदिरं बंद झाली, सगळे मठ बंद झाले. आज फक्त उघडे आहेत ते हॉस्पिटल्स आणि सेवा देत आहेत ते डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या सर्वांसाठी एक दिवस टाळ्या वाजवायचं आवाहन केलं. आपण सर्वांनी एक दिवस त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, घराच्या गच्चीवरून थाळ्या वाजवल्या आणि त्यानंतर काय. आज याच कर्मचाऱ्यांसाठी समाज अस्पृश्यांसारखी वागणूक देतो. जे आरोग्य कर्मचारी भाड्याच्या खोलीत आहेत त्यांना घर खाली करायला सांगितलं जात आहे. त्यांना सेवेवर कामावर जायला विरोध केला जातो आहे. खऱ्या अर्थानं हेच देवदूत आहेत आणि या देवदूतांना आपण जर अशी वागणूक देत असू तर हे योग्य नाही. आपण खऱ्या अर्थानं या लोकांचा रोज सन्मान केला पाहिजे. हे डॉक्टर आणि हे आरोग्य कर्मचारी ज्यावेळेस सेवेवर घरी येतील तेव्हा आपण उठून यांच्यासाठी टाळ्या वाजवले पाहिजेत. हे ज्यावेळेस सेवेसाठी जातील तेव्हा जाताना त्यांच्यासाठी उठून सलाम ठोकला पाहिजे. आज स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते आपल्यासाठी काम करत आहेत, 24 तास आपल्यासाठी राबत आहेत याची जाणीव ठेवायला पाहिजे. आपण कोरोनाच्या जीव घेण्या संकटात अहोरात्र सेवा देणाऱ्या या सर्व डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वजनधारीचा मानाचा मुजरा. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.